अनुराधा कदम, तरुण भारत न्यूजच्या सातारा जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। गणेशोत्सवाच्या काळात हौशी मंडळे गणेशाचे विविध रूपातील देखावे दरवर्षी सादर करतात, मात्र इचलकरंजी येथील शिवनेरी युवा मंचने यंदा गणेशाला लाल मातीच्या आखाड्यात चक्क वस्तादाच्या रूपात सादर केलं आहे। तर गणेशाचं वाहन असलेले उंदीर मामा आखाड्यात लढतीचा सराव व व्यायाम करत असल्याचा आगळा वेगळा देखावा सादर केला आहे। जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। पीडित कुटुंबियांना 25,000 रुपयांचं आमिष देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुळकर, अशोक उर्फ आनंदा निवृत्ती महामुळकर, दिलीप दिनकर महामुळकर अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पर्यावरणास घातक असलेले व मालमत्तेचे विद्रुपीकरण करणारे दांडेघर ते कुंभरोशी या दरम्यान असलेल्या बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना पाचगणी येथे झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय संनियंत्रण समितीने दिल्या आहेत। समितीचे अध्यक्ष डॉक्टर अंकुर पटवर्धन हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। समितीचे सचिव जिल्हाधिकारी शेखर सिंह यावेळी उपस्थित होते। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। भिलार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचं 12 सप्टेंबर रोजी निधन झालं। त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी भिलार येथे भेट दिली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या गावांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे त्या गावात शाळा सुरू करता येतील की नाही या अनुषंगाने शासनाने माहिती मागवली होती। ही माहिती शिक्षण विभागाने संकलित करून शासनाकडे नुकतीच सादर केली। त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 3,833 शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या 1,821 तर खासगी 621 अशा 2,442 शाळा सुरू करता येणार आहेत, तर जिल्हा परिषदेच्या 870 तर खासगी 521 अशा 1,391 शाळा सुरू करता येणार नाहीत असा अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली आहे। देशाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम 15 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत राबवला जात आहे। सातारा जिल्ह्यातील सर्व गावात लोकसहभागातून महाश्रमदान करून स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात करण्यात आली। या महाश्रमदानास जिल्ह्यातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असं प्रतिपादन स्वच्छता विभागाचे प्रमुख किरण सायमोटे यांनी केलं। सातारा शहर परिसरात असलेल्या डोंगरातील जंगलांमधून भक्ष्य व तहानेने व्याकुळ झालेले वन्य प्राणी सातारा शहरात येत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्या अगोदरच डोंगरांमधील जंगलांमध्ये नैसर्गिक पाणवठे तयार करावे, उन्हाळ्याच्या दिवसात याच डोंगरांमध्ये वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती सीता हातगे यांनी आज सातारा तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तसेच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।